भारतीय जनता पार्टीच्या वतीने महाविकास आघाडी सरकारच्या भ्रष्ट कारभाराची होळी करण्यात आली। भाजपचे प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांत पाटील यांनी या होळीचं दहन केलं। यावेळी शहराध्यक्ष जगदीश मुळीक, संघटन सरचिटणीस राजेश पांडे यांच्यासह भाजपचे पदाधिकारी उपस्थित होते। राज्यातलं आघाडी सरकार गावोगावी सामान्य माणसांवर अन्याय करतंय। त्यांच्याकडे शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यायला पैसे नाहीत, एसटी कर्मचाऱ्यांच्या मागण्या मान्य होत नाहीत, महिलांवर अन्याय अत्याचार होत आहेत, या सगळ्यांचा विरोध या होळीच्या माध्यमातून करण्यात आल्याचं चंद्रकांत पाटील यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं आहे। तसं वर्षभरातल्या सगळ्या वाईट प्रवृत्ती जाळण्याचं सुद्धा होळी प्रतीक आहे आणि त्यामुळे आज गावोगाव हे सरकार ज्या प्रकारचं सामान्य माणसावर अन्याय करत आहे, म्हणजे एका बाजूने त्यांना आमदारांचा निधी 5 कोटी करायला पैसे आहेत, आमदारांच्या ड्रायव्हरचे पगार वाढवायला पैसे आहेत, आमदारांच्या पीएचे पगार वाढवायला पैसे आहेत, पण शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यायला पैसे नाही आहेत। त्यावेळेला त्याला आठवतं की कोविडमध्ये कलेक्शन म्हणजे रेव्हेन्यू कमी झाला आणि त्यामुळे एसटी कर्मचाऱ्यांच्या मागण्या मान्य करणार नाही, शेतकऱ्यांच्या विजेची कनेक्शन तोडणार, त्यांची 3 महिनेसुद्धा बिल वसुली करणं थांबणार नाही, महिलांवरचे अन्याय अत्याचार या सगळ्या गोष्टी पाहता भारतीय जनता पार्टीनं निर्णय केला आहे की होळी जाळण्याच्या निमित्ताने प्रार्थने दे ह्या सगळ्या वाईट प्रवृत्ती जाळायचा आणि आज पुण्यामध्ये कार्यालयाच्या समोर हा होळी जाळण्याचा कार्यक्रम झाला। संजय राऊतांबद्दल काही बोलायचं नाही, काही बोलण्यामध्ये पॉईंट नाही, ते बोलण्यामध्ये हशील नाही असं मी ठरवलं आहे, पण त्यामुळे त्या संजय राऊतांच्या व्यतिरिक्त काही विचारायचं असेल तर विचार। काश्मीरी फाईल्सचे पिक्चर आहे ते टॅक्स पेड करावा त्याच्यावर राजकारण। काश्मीरी फाईल्समध्ये जे काश्मीरचं भीषण चित्र दाखवलं आहे ते वस्तुस्थिती नाही आहे का एकदा मान्य करा, वस्तुस्थिती नाही आहे का? काश्मीरमधला हिंदू पळून गेला नाही का? काश्मीरमधल्या महिलांवर बलात्कार झाले नाहीत का? काश्मीरी पंडितांची प्रॉपर्टी तिथल्या लोकल अल्पसंख्याकांनी हडपली नाही आहे का? ते नाही म्हणा, विषय संपला। या देशाचा खरा इतिहास आता ह्या देशाच्या तरुणाईला दाखवण्याची आवश्यकता आहे। तुम्ही टॅक्स फ्री करणार नसाल, आम्ही पैसे आमच्या कशात करतो, आमचे घरदार विकून आम्ही सामाजिक काम करतो, आम्ही लोकांना फ्री दाखवू सिनेमा, तुम्ही तर टॅक्स फ्री करणार, पण तुम्ही सत्य फार काळ दाबून ठेवू शकत नाही, लपवून ठेवू शकत नाही, झाकून ठेवू शकत नाही।